ماما تاپن كتير من دواري أرزو داخل كيلة هو أبكشت داخل كيلة. مي تين فرما داخل كيلة تيني فرما ما جا أبكش منو ناهت. يشون تبعي هنچ سودا دونو من دواري أرزو داخل هوتة داسم. تبورك منو داخل كيلة هيت. سدتش ويدان سبيس وارو وات. كانو شنگانه أبلي هي سبام موتة فرما سورايت كرملا تالو كامو ديان كي سودا أبلي دوري هچ آدي زهليلة كون تو آتا كدي سوروانه تا آتا چه ها إلكشن چه جاتو. साधारणत दोन ते मागचे 5-6 दिवस माझे छत्तीसगावातले दौरे चालू होते ते पूर्ण झालेले आहेत आज फॉर्म भरायचा दिवस असल्यामुळे 5-6 दिवस दौरे ठेवले नाहीत बाकीच्या काही चर्चा वगैरे आहेत त्या गाठी भेटी आहेत पण उद्या सकाळपासून दौरे माझे सुरू आहेत करमाळा तालुक्यामध्ये शक्ती प्रदर्शन आपण करून उमेदवारी अर्ज दाखल करायला अशा प्रकारचं पद्धतीने सर्व लोकांना वाटत होतं परंतु आपण एक नॉमिनली या ठिकाणी अर्ज दाखल नाही मी मागच्याही वेळेस ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस असाच मला वाटतं शक्ती प्रदर्शन करताच भरलेला होता आणि आत्ता मध्यंतरी दोन कार्यक्रम झालेले आहेत तर पुन्हा लोकांना भेटणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं वेळ पण कमी आहे तसा इलेक्शनचा प्रोग्राम पण तसा शॉर्ट लागलेला आहे कारण दिवस पण 4 तारखेला विडवाला आहे आणि 20 लगेच मतदान आहे 2 दिवस अगोदर प्रचार बंद होणार आहे त्यामुळे 118 गावं कवर करणं त्याच्यानंतर 36 गावं कवर करणं वाड्या वस्त्या लोकांच्या चर्चा करणं त्यासाठी वेळ जास्तीत जास्त मिळावा यासाठी आजचं शक्ती प्रदर्शन ते टाळलेलं आहे कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन यंदा मी ह्या तालुक्यात आलो आहे ते 2014 पासून विकासाच्या मुद्द्यावरती चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त मी कधी कोणावरती टीका केली नाही आहे किंवा कुठले आश्वासनं दिलेली नाही आहे विकासाच्याच मुद्द्यावरती मी निवडणूक लढवतो भविष्यकाळात सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर 36 गावांमधून ज्यावेळेस रिदुरे या ठिकाणी आपल्यासमोर तिथे स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले तोच मुद्दा विरोधकांनी सुद्धा हे केला की तुम्हाला त्या ठिकाणी विरोध सुरू आहे आणि कुर्डू गावातील एक सभा म्हणजे त्या ठिकाणचे जे गावभेट दौरा होता तो कॅन्सल करावा लागला अशा प्रकारचं हे त्याच्यावर कुठंतरी लोकांमध्ये चर्चा निर्माण केली जाते नाही नाही गावभेट दौरा त्यामुळं कॅन्सल झालेला नव्हता त्या दिवशी नॅशनलचे सामने लागले आणि दौरा मी अगोदर दिलेला होता पण तिथले माझे सगळे कार्यकर्ते नॅशनलच्या त्यांच्या कुटुंबियापैकी मुलं नॅशनल खेळायला गेलेली होती आणि त्यामुळं मग त्यांनी विनंती केली की आम्ही नॅशनलच्या सामन्यासाठी चाललेलो आहे आणि सुदैवानं तिला गोल्ड मेडल मिळालं त्या मुलीलाही काल मी संध्याकाळी पुन्हा कुर्डूला रात्री तिच्या सत्कारासाठी जाऊन आलो छत्तीस आता तो आपण 3 ते 3.5 हजार कोटींचा विकास केलेला आहे अशा प्रकारे अजितदादा पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं त्यानंतर कुठेतरी माजी आमदार नारायणबाबा पाटील यांनी सुद्धा त्याच्यावर टीका करताना सांगितलेलं आहे की आमदार संजयमाव शिंदे यांनी वस्तुस्थितीवर माझ्यासमोर चर्चा माझ्यासोबत चर्चा करावी अशा प्रकारे त्यांनी आव्हान दिलेलं आहे नाही ती कधी तयार आहे चर्चा करायची मी कधीच खोटी आश्वासनं देत नाही आणि मी पुराव्याशिवाय बोलत पण नाही आहे मला तशी सवय पण नाही आहे की उगीच्यावगी लोकांना फसवणूक करून मतं घ्यायची हे माझा तो सवयच नाही आहे बहूंबद्दल काय आदरणीय बहू गेल्या वेळेस आम्ही एकत्रच लढवलेली होती अजूनही आम्ही एकत्रच आहोत आज तरी अजून बहूंनी कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती निर्णय कुठला डिक्लेअर केलेला नाही आमच्या चर्चा चालूच आहेत म्हणजे जसं गेल्या वर्षी आम्ही एकत्र आलो 5 वर्ष आम्ही एकत्रही राहिलेलो आहोत अजून त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही त्यामुळं आज तरी आम्ही एकत्र आहोत